हॅलो, नमस्कार सर्वांना. मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा जो विषय आहे तर तो खूप इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे की एडिटिंगचा. सो एडिटिंगचे असे बरेच ॲप्स आहेत, सो त्याच्यातून आपण एडिटिंग करू शकतो. सो त्याच्यातलं जे पहिलं ॲप्स आहे जे मला बेस्ट वाटतं ते आहे काइन मास्टर. सो काइन मास्टरमध्ये मी तरी खूप म्हणजे हे आहे, कन्व्हिनियंट आहे आणि मला खूप इझी वाटतं ते. खरं तर त्याची थोडीशी सवय व्हायला वेळ लागते, परंतु काइन मास्टर हे एक असं ॲप्स आहे जे खरंच बेस्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते इनशॉट आहे. इनशॉटमध्ये पण तुम्ही करू शकता, पण मी कधी यूज केलं नाही इनशॉट. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे व्हीएन. सो व्हीएनसुद्धा बऱ्यापैकी चांगलं ॲप्स आहे ते सुद्धा. मी कधी कधी व्हीएनमधूनसुद्धा एडिटिंग करत असते, परंतु मला जास्त जे कम्फर्टेबल वाटतं ते म्हणजे काइन मास्टरमध्ये. सो आज मी तेच काइन मास्टरमध्येच तुम्हाला शिकवणार आहे की एडिटिंग कशी करायची. होपसो तुम्ही सर्वांनी व्हिडिओ रेडी करून ठेवलेच असतील, आणि मी सुद्धा आज रेडी करून ठेवलेला आहे व्हिडिओ. म्हणजे मी सकाळीच शूट केला आणि मग मी म्हटलं की चला आता हाच व्हिडिओ मग आता तुम्हाला एडिट करून दाखवूया. सो अशा पद्धतीने आपण आता करूया, आणि आता इथून पुढे स्क्रीन शेअर होईल आणि मग मी तुम्हाला सांगते की कसं होणार आहे. हां, त्याच्या आधी अजून एक सांगायचं की काइन मास्टर हे कसं आहे की त्याच्यामध्ये लोगो येतो, म्हणजे के असं लिहिलेलं येतं आपल्या मोबाईलच्या उजव्या साईडला येतं जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो ना तेव्हा. सो त्याचं जे आहे ना, तर त्याचा इतका असा काही इफेक्ट जाणवत नाही जरी काइन मास्टरचा लोगो आला तरीसुद्धा. आपला जर कंटेंट चांगला असला तर फक्त कंटेंटला व्ह्यूअर्स बघत असतात, म्हणजे जे पब्लिक आहे ती फक्त कंटेंटला बघत असते, ना की त्या लोगोला. त्यामुळे आपण आपला कंटेंट जर चांगला ठेवला ना तर लोगोकडे कोणाचं लक्षही जात नाही. सो बेटर आहे की तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता, किंवा तुम्हाला जे कोणतं सोपं वाटेल त्याच्यातून तुम्ही करून घेऊ शकता. आणि माझ्याकडे ॲप्स आहे ते पेड आहे काइन मास्टरचं. सो ते जर कोणाला हवं असेल तर मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला ते त्याची जी लिंक आहे तर मग मी ते देईन. परंतु थोडेसे आपल्याला मग पे करावे लागतील, त्यापेक्षा मग ते नको जसं आहे तसं, कारण की आत्ता आपली सुरुवात आहे आणि लगेचच आपण कशामध्ये पे नाही करायचं असं माझं मत आहे. म्हणजे जेव्हा आपण थोडंसं वरती जाऊ, त्याच्यामध्ये थोडंसं सक्सेस होऊ, सो तेव्हा तुम्ही वाटलंच तर करू शकता. तर चला, मी आता तुम्हाला काइन मास्टरचं एडिटिंग शिकवते आणि मग आपण बोलूया. चला तर मग आता पहिल्यांदा आपण एडिटिंग कसं करायचं ते शिकूया. आणि प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला इथे काइन मास्टर असं हे टाईप करायचं आहे. त्यानंतर काइन मास्टरचं इथे ॲप्स येईल. आता माझं ऑलरेडी आहे, तर तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. सो इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला इथे काइन मास्टर असं ॲप्स येतं. सो काइन मास्टरमध्ये ना केव्हा ही मोबाईल जो आहे तो आपल्याला उभा नाही तर असा आडवा पकडावा लागतो. त्यानंतर इथे प्लसचा आयकॉन आहे, तर प्लसच्या आयकॉनमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे रेशो दिलेला आहे. सो लॉंग व्हिडिओसाठी 16:9 कर घ्यायचं आहे आणि उभ्या व्हिडिओसाठी शॉर्ट व्हिडिओसाठी 9:16 हे घ्यायचं आहे. सो हे तुम्ही लक्षात ठेवा नेहमी, लॉंग व्हिडिओ असेल तर पहिला वाला घ्यायचा आहे, शॉर्ट व्हिडिओ असेल तर सेकंड वाला घ्यायचा आहे. सो मी आता तुम्हाला आधी लॉंग व्हिडिओ बनवून दाखवते. सो याच्यावरती क्लिक केल्यानंतर असं आपल्याला ओपन होतं. त्यानंतर इथे मीडिया आहे. सो मीडियामध्ये आल्यानंतर आपल्याला पूर्ण आपले जे काही फोटो असतात, कॅमेरा असतो, सो ते ओपन होतं. त्याच्यानंतर इथे कॅमेरामध्ये यायचंय. कॅमेरामध्ये आल्यानंतर आज काय शूट केलेलं आहे तर ते व्हिडिओ इथे दिसतात. सो ते व्हिडिओ एक एक करून घ्यायचे. आता हा मी पहिला व्हिडिओ घेते, त्यानंतर हा सेकंड व्हिडिओ आहे, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा फिफ्थ. असे 5 व्हिडिओ आहेत. सो मी घेतले ते. त्यानंतर थोडंसं इथे बॅक करायचंय आणि पुन्हा आपल्याला क्लिक करून याच्यावरती यायचंय आणि या पेन्सिलच्या आयकॉनवरती प्रेस करायचंय. सो आता इथे आल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. आणि याचा जो काही आवाज असतो, तुम्हाला जर लगेच बोलायचं असेल किंवा नंतर व्हॉइस ओव्हर द्यायचं असेल तर ते सुद्धा ऑप्शन याच्यामध्ये आहे. सो आता याला सगळ्यात पहिल्यांदा क्लिक केल्यानंतर
इथे ऍडजस्टमेंट असते. सो ऍडजस्टमेंट केल्यानंतर इथे बघा थोडेसे कलर चेंज होता, थोडस ब्राईट होतं. सो याला थोडस वरती घेतलं ना तर याचा जो कलर आहे ना तो व्यवस्थित असा छान एकदम डार्क होतो आणि थोडस उठून दिसत ते. सो हे झालं आणि मला आता याला व्हॉइस ओव्हर द्यायचंय, त्याच्यामुळे मी जो आहे तो याचा जो व्हॉइस आहे तो मला घालवायचा आहे, तो बंद करायचा आहे. तर इथे जे व्हॉइसचं आहे जे स्पीकरचं दिसतंय त्याला फक्त टच करून इथे त्याला मार्क करायचंय, म्हणजे ते याच्यातला आवाज म्यूट होऊन जाईल. आता त्यानंतर इथे इथे आहे बोललेला आवाज वगैरे असतो किंवा दुसरा व्हॉइस येत असतो. सो त्याच्यामुळे मी काय करते याला पण क्लिक करते आणि पुन्हा याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये जायचे आणि पुन्हा हे करून इथे क्लिक करायचंय. आता समजा याच्यातला मला काही पार्ट जर कमी करायचा असेल, मला जर काही नको आहे पार्ट, सो तो पार्ट जर मला घालवायचा असेल तर याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे कैचीचं चिन्ह दिसत असेल सो त्याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला जर लेफ्ट साईडचा पार्ट कट करायचा असेल तर फर्स्ट वाला आहे, राईट साईडचा पार्ट कट करायचा असेल तर इकडचा राईट वाला आहे, आणि जर मिडल मध्ये जर कोणतं चुकलं असेल तुमचं आणि ते जर घ्यायचं असेल तर हे मधलं दाबायचं, म्हणजे हे इथे आपल्याला एक गॅप झालाय. आणि आपल्याला जर हे वालं थोडस कट करायचं असेल तर इथून आपण हे अशा पद्धतीने कट करू शकतो आणि मग हे इथून कट होणार आहे. त्यानंतर आता इकडचं सुद्धा काही चुकलं असेल तर ते बघायचं व्यवस्थित सगळं आलेलं आहे का हे चेक करायचं आहे आणि आपल्याला सगळं व्यवस्थित जोडून घ्यायचंय. त्यामुळे व्हिडिओ बघा, कितीही तुम्ही 10-12 व्हिडिओ असतील तरी आपण ते एकत्र जोडू शकतो, त्याचा काही विषय नाहीये. आता मला जर इथे फक्त व्हॉइस टाकायचा असेल, मला जर व्हॉइस द्यायचाच असेल तर इथे व्हॉइसच एक चिन्ह दिसत असेल, स्टार्ट करायचं. तर इथून तुम्ही बोलू शकता तुम्हाला काय बोलायचंय, तेव्हा ती जी लाईन येते बघा, सो ती येते. स्टॉप केल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर एखादं नाव टाईप करायचं असेल किंवा काही लिहायचं असेल, आता इथे लिहायचं असेल तर इथे लेअरचं ऑप्शन आहे, लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे टेक्स्टचं ऑप्शन आहे, सो इथे टेक्स्टच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जर काही लिहायचं असेल, आता मी माझं नाव इथे लिहिते किंवा ही हे आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट आहे, सो मॉर्निंग ब्रेकफास्ट असं मला लिहायचं आहे. सो मी मॉर्निंग ब्रेकफास्ट लिहिलाय, याला थोडं मोठं करायचंय तर इथे प्रेस करायचं आणि इथे जे ए लिहिलेलं आहे सो त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि इथे सगळे आपल्याला जे काही लँग्वेज आहे ते फॉन्ट येतं आणि त्याचे साईज येतात. सो मला ही आवडते, सो मी ही घेतलेली आहे, डार्क आहे. आपल्याला आता कलर चेंज करायचा असेल याचा तर इथून कलर चेंज करू शकतो. आता मला इथे व्हाईटवाला नकोय, सो व्हाईटवाला नकोय तर मला ब्लॅकवाला पाहिजे, मी ब्लॅकवाला घेतला. त्यानंतर आता हे ब्लॅक तर एवढं उठून दिसत नाहीये, सो याच्या खाली जर बॅकग्राऊंड असेल तर ते खूप छान दिसेल, त्यामुळे मला बॅकग्राऊंड पाहिजे. सो मी थोडस इथे खाली जाईन अजून बॅकग्राऊंड साठी, इथे बॅकग्राऊंड कलर दिसेल तुम्हाला, सो त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि मला येल्लो कलर पाहिजे. येल्लो पाहिजे पण इथे बघा लाईट दिसतंय, सो हे लाईट दिसतंय, थोडस याला पुढे घेऊन जायचं, 100 करायचं, 100 केलं की ते बरोबर डार्क दिसतं. त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे जे काही ऑप्शन जे बंद दिसते त्याला ऑन करायचे. ऑन झाले की ते बॅकग्राऊंड खाली येतं आणि आता हे अजून खूप डार्क दिसतंय, कारण की त्याला मागे शॅडो आलेली आहे, शॅडोचं जे इथे चिन्ह आहे ते ऑन आहे, तर याला आपण बंद करायचं. सो आता बघा किती छान दिसतंय ते, त्यामुळे हे अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. आता हे जर आपल्याला राईट साईडला लेफ्ट साईडला हवं असेल तर तुम्ही या साईडने करू शकता, असे तुमच्या अक्षरांची जी सेटिंग आहे तर ती करू शकता. त्याच्यानंतर आता इथे जे आहे सो आपल्याला याला जर अॅनिमेशन द्यायचं असेल, म्हणजे हे जे आपण लिहिलेलं आहे तर ते हे बघा, फेड म्हणलं तर हे अशा पद्धतीने येतं, पॉप म्हणलं तर हे अशा पद्धतीने येतं, साईड राईट म्हणलं तर ते या साईडने येतं, साईड लेफ्ट, साईड अप, साईड डाऊन, क्लॉक वाईज म्हणल्यानंतर हे अशा पद्धतीने येतं, काउंटर क्लॉक वाईज, ड्रॉप, स्केल अप. सो हे अशा पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने हे नाव आता यायचं आहे
सो त्या पद्धतीने तुम्ही याला हे करू शकता. सर अशा पद्धतीने हे ऑप्शन आहे. त्यानंतर इफेक्ट द्यायचा असेल म्हणजे तुम्हाला जर काही भाग असा हे करायचा आहे, हाईड करायचा आहे, सो इथे इफेक्ट आहे. सर इथं बेसिक इफेक्ट मध्ये हे करायचंय आणि बघा आता हे हाईड झालेला आहे. सो मला आता हा जो भाग आहे तर तो मला दिसू द्यायचा नाहीये. म्हणजे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बघा मोबाईल नंबर वगैरे मी म्हणजे दिसू दिला नव्हता माझा. सो त्या पद्धतीने मग हे याच्यावरती ठेवायचे, बाकीचं सगळं पार्ट दिसेल, फक्त तो हाईड होणार आहे. सो हे सुद्धा आपण करू शकतो याच्यामधून. आता समजा मला याच्यामध्ये काहीच नाही टाकायचंय, म्युझिक टाकायचं आहे. सो म्युझिक टाकायचं तरी ते ऑडिओ आहे आणि ऑडिओमध्ये आपण जे डाउनलोड केलेले असतात तर ते इथे असतात सॉन्ग वगैरे, तर हे फोल्डरमध्ये डाउनलोड येतं. सो मला जर एखादं सॉन्ग हवं असेल तर मग मी घेऊ शकते. सो इथे आता कॉपीराईट वगैरे येईल त्यामुळे मी हे घेते. आता इथे एक विलेजच आहे हा. सो हे मी म्युझिक घेतलंय, तर इथे जे प्लसचं आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचंय म्हणजे इथे हे म्युझिक ऍड झालेलं आहे. हे बघा आता इथे म्युझिक दिसेल, हे म्युझिक दिसतंय हे व्यवस्थित. आता माझा जो व्हिडिओ आहे तर तो कम्प्लीट रेडी झालेला आहे, तर मला आता याला एक्सपोर्ट करायचंय. सो एक्सपोर्ट करायच्या वेळी आपल्याला एकच मिनिट, हे बॅक गेलं. सो एक्सपोर्ट करायच्या आधी मी दाखवते. सो इथे जे ॲरो दिसतंय मीडियाच्या वरती जे काही ॲरो दिसतंय त्याला क्लिक करायचं आणि इथे परत यायचं आणि इथे जे शेअरचं बटन दिसतंय त्यावरती क्लिक करायचं म्हणजे हा असा सरफेस रेडी होतो आणि इथे एक्सपोर्ट दिसतं. सो एक्सपोर्ट केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे आता तो रेडी आहे आणि व्यवस्थित तो जो व्हिडिओ आहे तो पूर्ण झाल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये येतो. गॅलरीमध्ये आल्यानंतर आता हे मी नाही करत बसत आता. सो मी एक तुम्हाला दाखवते. सो इथे व्हिडिओ आता एखादा हा गॅलरीमध्ये आलेला आहे असं मी समजते आणि हा आता आपल्याला युट्यूबला आपल्याला अपलोड करायचा आहे. सो युट्यूबला अपलोड करताना युट्यूबमध्ये जायचं आहे. तुमचे जे काही चॅनेलचं नाव आहे तर ते तुमच्या चॅनेलचं नाव इथे आलं पाहिजे. सो तेच तुम्ही सिलेक्ट करून ठेवा. त्यानंतर इथे जे प्लसचं आयकॉन दिसतंय सो प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे व्हिडिओ केल्यानंतर इथे जे काही आपल्याला हवं आहे सो ते तुम्ही घेऊ शकता. तर आता इथे मला हा व्हिडिओ पाहिजे तर मी तो व्हिडिओ हे केलेला आहे त्याच्यामध्ये घेतलाय आणि नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट केल्यानंतर आता इथे मॉर्निंग ब्रेकफास्टची रेसिपी जी आहे ना तर ती आहे, त्यामुळे मी इथे मॉर्निंग ब्रेकफास्ट करते आणि पूर्णपणे इथे लिहायचं आहे आणि इथे हॅशटॅग टाकायचे आहेत. म्हणजे काय आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट आहे तर तुम्ही मॉर्निंग ब्रेकफास्ट वगैरे टाकू शकता इथे. त्यानंतर डेली ब्लॉग असेल तर तुम्ही इथे डेली ब्लॉग टाकू शकता तुमचं. हे असं एवढं जरी तुम्ही टाईप केलं तरी हे इथे येत असतं अशा पद्धतीने. डिस्क्रिप्शन वगैरे लिहायचं ते तुम्ही लिहून ठेवू शकता एखाद्या ठिकाणी सेव्ह करून. आणि त्यानंतर आता इथे खाली बघा अनलिस्टेड मध्येच व्हिडिओ असतात, कधीही व्हिडिओ अनलिस्टेड मध्येच करायचे आणि त्यानंतर पब्लिक करायचा आहे. सो त्यानंतर आपल्याला आता इथून व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर इथे यूच्या ठिकाणी बघा व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड होतोय. सो व्हिडिओ अपलोड केल्यानंतरच्या पण अजून बऱ्याचशा ज्या काही प्रोसेस आहेत सो त्या आहेत, तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगते. सो आत्तापर्यंत आत्तापुरतं एवढं करून ठेवा तुम्ही, तर पुढचं मग मी तुम्हाला उद्या शिकवते. आणि आय होप सो तुम्हाला सगळा व्हिडिओ जो आहे तो कळला असेल आणि खूप इझी आहे, इतका अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो 2-3 वेळा बघावा लागेल जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल, काहीही प्रॉब्लेम होणार नाही त्याच्यामधून. आणि याच्यामधूनच आपण थंबनेल सुद्धा बनवू शकतो काइन मास्टर मधून सुद्धा. सो ते सुद्धा मी हळूहळू शिकवेन तुम्हाला की थंबनेल कसे बनवायचे आहे. तर आत्ता आपण सध्या एडिटिंगचं शिकूया, कारण की एडिटिंग आल्याशिवाय आपण पुढच्या गोष्टी करू शकत नाही. सो त्यामुळे एडिटिंग येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्ही व्हीएनमध्ये सुद्धा ट्राय करा. मी व्हीएनचे पण मी तुम्हाला दाखवेन एखाद्या दिवशी की व्हीएनमध्ये सुद्धा कसं करतात ते सुद्धा इझी आहे, इतकं काय अवघड नाही आहे.
त्याचबरोबर बरेच जण इन शॉर्ट मधून पण करतात. सो ते पण तुम्ही एकदा ट्राय करू शकता. बट आता सध्या मी काइन मास्टरचं सांगते. सो तेच तुम्ही नक्की करून बघा. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय बाय.